अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू राम पाटील, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। हॅलो, चला शेळू माता बळसंघ देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय, पंच देखील मैदानामधून रवाना होतात। चला गावदी स्पोर्ट्स रांजोळी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले, संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी आमंत्रित करतो। आपण व्यासपीठ मंचावरून विराज बनवायचं आहे, रांजोळी संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम आपण देखील व्यासपीठ मंचावर येऊन विराज बनवायचं, या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील मनापासून स्वागत। वेलकम सदाजी म्हात्रे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। कालिकमाता कलबार या संघाचे अष्टपैलू खेळाडू, संघाचे कॅप्टन देखील आहेत। चला शिळू माता वळ संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घेतलेले आहे। ज्वाली कामत संघाला देखील विनंतीशील, आपण देखील आपली सलामी जोडी लगेच ताळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे। विलास बाळू आणि रवी ही सलामी जोडी ताळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतोय। नाणेफेक हरल्यानंतर ज्वाली कामतगार संघ प्रथम फलंदाजी करतोय, तर नाणेफेक जिंकल्यानंतर शिळू माता बळ संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय। पहिल्या सामन्यामधून आपण पाहिलं ज्वाली कामतगार संघाने सिकत दिली ताडाजी संघाला, त्यानंतर शिळू माता बळ संघाने सिकत दिली होती सिवनेर स्पोर्ट्स अमने या संघाला। अँड बॅक टू नाऊन क्रिकेट, जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडं। दोन संघामधून रंगतोय हा सामना, शेळू माता बळ विपक्ष ज्वाली कामतगार। षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं गोलंदाज बीके बालकृष्ण, तर स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन विलास, नॉन सेसाडी रवी। पहिला चेंडू पेस करताना विलासाला पाहतोय, गोलंदाज बीकेच्या माध्यमातून पहिले षटकात आलं जातं, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज बीके। पहिला चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो विलास बाळू याच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षण उत्तम झालं होतं, फेक मात्र थोडीशी अंडररम झाली होती। मात्र एकच धाव एक धावणी, विलास स्वतःचा अकाउंट ओपन करतो, संघाचा देखील श्रीगणेश होते, धावसंख्या होती बिन बाद एक। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन रवी याला।
अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रैक पर डीके या ठिकाणी मध्ये फुलेंचा चेंडू वन साइड चा फटका मात्र फटका फसतो की काय फुलेंचा फटका होता ऑन साइडचा फटका देखील थोडासा मिस टाइम आपण पाहिलो चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट मध्ये इनफील्ड मधून आपण पाहिलो तर प्रवीण याला जेल कलेक्ट करता आला नव्हता जेल सोडला जातो जीवदान दिले जात आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद या दरम्यान दोन धबा देखील कंप्लीट या दोन धब्याने रवी देखील आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय संघ धावसंख्या दोन्ही पुढे सकते बिनबाद तीन षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन दॉफ करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं पाईचा इशारा तो पंचांकडनं पंच सुनील म्हात्रे या स्पर्धेचे स्ट्रायकर पंच आहेत मुख्य पंच आहेत आणि त्यांच्याकडनं बाईचा इशारा आहे तो एक दवीचा निर्वाळ धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती चार या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फलंदाजाने चेंडूला कलेक्ट केला जातोय धाव घेण्याचा थोडासा आत्मघात की प्रयत्न कुठल्या प्रकारचं कॉलिंग नाही आहे फलंदाज आपली पॉपिंग क्रीज सोडून आहे दक्ष आपण पाहिलं गोलंदाजाला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होते महत्त्वाचा रवी रवी याला मात्र या ठिकाणी आता मैदान सोडावं लागेल नेक्स्ट बॅट्समन धनंजय धाव घेण्यासाठी मित्र कॉलिंग हे फार महत्त्वाचं असतं वेलकम विजय पाटील ओळी या संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत कित्येक स्पर्धा समेत माझ्या समेत ज्यांनी समालोचन केले विजय पाटील आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत जेव्हा जेव्हा गावदी ओळी 40+ स्पर्धेचं आयोजन असतं ते त्या ते वेळेस मात्र आम्हाला त्यांचा सुमधुर आवाज देखील ऐकायला मिळतो आहे मंकी विकेट प्राप्त करण्याचा चांगला प्रयत्न वारंवार देखील केला जातो बिकेच्या माध्यमातून चतुर आणि चाणाक्ष असा गोलंदाज आहे कितीक स्पर्धामधून देखील त्याला आपण पाहिलं आहे या ठिकाणी मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आता म्हणावे लागेल चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होता मात्र इनफील्डमधून कुठेतरी आपण पाहिलो तर प्रवीण याला काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं मिळते फक्त एक धाव धावसंख्या एकने पडू शकते पाच फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज बाद होतोय धनंजय चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न नेक्स्ट नो बॅट्समन सचिन येतोय एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे सचिन षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुट आपण पाहतो जॉली कामतगार संघ धावसंख्या ती फक्त आणि फक्त पाच आणि दोन महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर येत आहे तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट बॉक्समध्ये त्यांनी सज्जत माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ कालेर धन्यवाद संदीप बघून धन्यवाद मोहन बोल सर खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याचशा स्पर्धांमध्ये संधी मिळत असते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन गडी बाद झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून दिली करून दाखवलेली आहे बाळकृष्णने पाच धावा खर्च केल्या महत्त्वाचे दोन गडी बाद केले दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतील इंद्रपाल पहिला सामना आपण पाहिला होता आजच्या दिवसामध्ये ज्वाली कामतगर आणि वराळदेवी तांदळी या दोन्ही संघांमध्ये त्यामध्ये ज्वाली कामतगर संघ हा जिंकला होता
दुसरा सामना आपण पाहिला शेळुमाता वळ आणि शिवनेरी आंबणे या ठिकाणी शिवमाता वळ संघ जिंकला होता आणि आता तिसरा सामना आपण पाहतोय शिवमाता वळ विरुद्ध ज्वाली कामतगर। ज्वाली कामतगर संघ या ठिकाणी फलंदाजी करत असणार पाहतो आपण। पुढचा चेंडू यावर मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला खेळून काढलेला मिडविकेटचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवर येईल, चेंडू हातात गेल, फेकण्या अगोदरच एक धाव पूर्ण केली होती। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली धाव पाहायला मिळाली, तसेच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं। चाहता टाइम दुसरा षटक प्रगति पथावर आहे। इंद्रपाल याने पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एक धाव घेतलेली आहे, एक धाव दिलेली आहे आणि बाळकृष्णने आपल्या संघ षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती। यावेळी अतिशय जबरदस्त चांगला बॉलर बॅक ड्राइव्ह केला होता, एक धाव घेतली त्या ठिकाणी। एका धावेने संघ पुढे सरकतोय, धावसंख्या आता होती आहे ती 7। इंद्रपाल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर, मोठी फटके खेळायची बिलकुल ही मुभा देत नाहीये। शॉर्टपिच चेंडू आहे, शॉर्टआर्म फुल केलेला आहे, पाहूया स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात। एक धाव होती आहे, गचाळाचं क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा निश्चित मिळेल फलंदाजांना, दोन धावा मिळतील आणि या दोन धावांसोबत आता संघ पुढे धावसंख्या पुढे सरकते होते ती 9। बॅक टू बॅक दोन षटकार जर मारले तर विलास भाऊ यांना सुवर्ण संधी आहे, 500 रुपये मिळतील विजय पाटील यांच्याकडनं। या बॉलो बॅक ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑफला खेळाडू त्यांना, पाहूया चांगला फटका होता परंतु एकच धाव त्या ठिकाणी घेतलेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांचा। ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू आपण पाहिला, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलेला आहे, पहिली धाव जोरात घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, डेंजर एंडला विलास भाऊ त्या ठिकाणी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला अंदाज घेतला आपण पाहिलं। दुसरी धाव अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, डेंजर एंडला खरं तर विलास त्या ठिकाणी होता परंतु चेंडू अगोदर येण्या अगोदरच त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या घरात जाऊन पोहोचतोय। धावसंख्या झालेली आहे आता ती 12। बॅटचा मधोमध घेतलाय, हवेत खेळलाय, उडवलाय आणि अतिशय चांगला झेल मिड विकेटचा खेळाडू घेतोय। खूप सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळाला, हवेत चेंडू असताना चांगला जज केला मिडविकेटचा खेळाडू त्या ठिकाणी, धावता झेल पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय शिळुमाता वळ हा संघ या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना। प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकाल। आता या ठिकाणी दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर ज्वाली कामतगर संघ या ठिकाणी 12 धावसंख्या झालेली आहे, 3-12। दुसऱ्या षटकामध्ये इंद्रपालने आपल्या फक्त धावा खर्च केल्या त्या 7, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या जवळजवळ 5। 12 धावसंख्या झालेली आहे, कोणत्याही गोलंदाजाने या ठिकाणी एक्स्ट्रा धाव दिलेली नाहीये, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी दोघांनीही केलेली आहे। बाळकृष्ण आणि इंद्रपाल यांनी प्रत्येकी एक एक षटक संपवलेलं आहे आपलं वैयक्तिक तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी येतील शिवाला या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी आणलेलं आहे।
स्ट्राइकला या ठिकाणी सज्ज होईल शैलेश। अजूनही आपण विचार केला तर ज्वाली कामतकर या संघाकडे चांगली फलंदाजांची फळी आहे। पाहूया पुढचं चेंडू। शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर खेळाडू काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट करतोय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक धाव। या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते, दोघाही फलंदाजांजवळ मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। पाहूया यावेळी विलास बाळू स्ट्राईकवर सज्ज होत असताना आणि मोठ्या फटक्यांची खरंच गरज पण आहे आता यावेळी संघाला। यावेळी आपण पाहू शकाल ड्राईव्ह केलेला आहे मिडविकेटला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। एकदा मगाशी आपण पाहिलं चांगला झेल सुद्धा घेतला होता त्याने। संजय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना, खरं तर आता या ठिकाणी ज्वाली कामतकर संघाला मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे, कारण की चांगली धावसंख्या उभारावी लागेल खास करून शिळुमातावळ या संघाविरुद्ध। ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, हवा तशी उसळी पाहायला मिळाली नाही चेंडू मागे। चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, चांगलं वापसी करत असताना शिवा आपण पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू आपण पाहू शकाल ऑफस्टंपच्या बाहेर। वारंवार त्याच टप्प्यावर चेंडू या ठिकाणी टप्पा टाकला जातोय गोलंदाजाकडनं। यानंतर होणारा सामना जो आहे कालिका माता कालवार विरुद्ध जय हनुमान गोवे, संघ कर्णधार आपण लगेच तयार राहायचंय नाणेफेकीसाठी। शॉर्टपिच चेंडू शॉर्टअंपूल करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं, खास करून शिवा आपण पाहतोय प्रत्येक चेंडू त्याने ऑफस्टंपवर टाकलेला, ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला आहे। त्याला माहिती आहे की ऑनसाईडला जर चेंडू टाकला तर निश्चित ऑनसाईडला खेळला जाईल, संधी देत नाहीये या ठिकाणी। ओहो काय गोलंदाजी आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली खास करून शिवाकडनं। आपल्या षटकामध्ये फक्त दोन धावा खर्च केल्या, फक्त दोन धावा खर्च केल्या। आपण पाहिलं सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दोन धावा आल्या होत्या प्रत्येकी एक एक, आणि नंतर आपण पाहिलं चार चेंडू सलग त्याने डॉट टाकले आणि एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ज्वाली कामतगर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 14। तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 14, तीन विकेटों के नुकसान पर। हालांकि यहां से अगर देखा जाए तो ये आखिरी ओवर है, देखना जरूरी होगा कि शिलुमाता वर्ल्ड के कौन से ऐसे खिलाड़ी है, कौन से ऐसे गेंदबाज है यहां पर आखिरी ओवर के लिए उनको लाया जाएगा। संजय ना गेंदबाजी के लिए यहां पर संजय आ चुके हैं। संजय ने काफी अच्छी यहां पर फील्डिंग की है, उन्होंने अच्छा कैच भी लिया था मिड विकेट पर, खास तौर पर यहाँ पर हमेशा हमने देखा है फील्डिंग पोजीशन पर खड़े रहते हैं। इस बीच यहाँ पर इनको गेंदबाजी के लिए लाया गया है संजय को। संजय की कोशिश यही रहेगी कि कम से कम अपने ओवर में रन खर्च करे, लेकिन यहाँ पर जरूर दोनों बल्लेबाजों के पास क्षमता है, बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे। नेहर की पहली गेंद, ओहो ये देखिए मैंने पहले भी कहा था हवा में गेंद पुल किया छह रनों के लिए। यहां से अगर बैक टू बैक दो छक्के लगाते हैं तो विजय जी यहां पर है जिनके ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। शॉर्ट पिच गेंद थी, काफी समय था यहां पर बल्लेबाज के पास। मैंने पहले भी कहा था विलास ऐसे खिलाड़ी है जो है खराब गेंद का फायदा उठाते हैं, और जरूर यहां पर बल्ले के बीचों बीच लिया ताकत भरा स्ट्रोक, क्या जबरदस्त एलिवेशन था। कुछ ऐसे ही छक्के लगाने होंगे, बैक टू बैक अगर छक्का लगाते हैं तो 500 रुपए दिया जाएगा विजय के द्वारा। अगली गेंद, और इस बीच फिर से एक बार हवा में उड़ाया और एक कैच आउट हो चुके हैं। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थे जिन्होंने ये कैच लिया लपका,
बालकृष्ण ने वो कैच को लिया। काफी अच्छे खिलाड़ी है बालकृष्ण और उन्होंने एक बेहतरीन कैच लिया। ठीक है, कोई बात नहीं है, नहीं छक्का मार सके, एक तो मारा है, शाम को देखेंगे जो भी हो जाएगा। विलास आउट हो चुके हैं, जरूर विलास अपने आने वाले बल्लेबाज को कुछ ना कुछ सलाह देंगे, लेकिन सलाह तो उन्होंने दी है जो बल्लेबाज उनका साथ निभा रहे थे, लेकिन एक छक्का उन्होंने लगाया उनके बल्ले से हमने देखा। हालांकि उनको आमंत्रित किया था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थे जिन्होंने बेहतरीन कैच लपका। नए खिलाड़ी यहां पर आ चुके हैं मैदान पर जिनका नाम है किरण। देखिए रन हो चुके हैं, अभी 20 रन हो चुके हैं, केवल 20 रन हो चुके हैं। चौथा ओवर आखिरी ओवर प्रगति पथ पर है, संजय यहां पर गेंदबाजी कर रहे हैं, बड़े स्ट्रोक खेलने होंगे। यहां से अगर 30-35 भी रन आते हैं तो एक डिफेंडेबल टोटल हो सकता है। ये देखिए अगली गेंद यहां पर हवा में उड़ाया है, अच्छी फील्डिंग बालकृष्ण द्वारा, उनको पता था, भले जज नहीं कर पाए लेकिन गेंद को कैच करने के लिए वो दौड़े, उनको पता था अगर पीछे मुड़ते तो वो उछाल हमेशा रहती है इस गेंद में। कोशिश अच्छी की उन्होंने अपने टीम के लिए, 2 रन बचाए। अच्छी फील्डिंग, संजय फिर से एक बार अपने गेंदबाजी मार्ग पर पुल किया है, खिलाड़ी वहां पर तैनात, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, मिसफील्ड होता हुआ लेकिन बेहतरीन बैकअप किया है। केवल 1 रन से संतुष्ट, बिल्कुल ही गेंद जो है बल्ले पर नहीं आ रही है, अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर होता हुआ, मौका नहीं देना चाहते हैं संजय बिल्कुल अपने गेंदबाजी में। बड़ा स्ट्रोक खेलना होगा बल्लेबाज को। इस बीच देखिए बैकफुट पर जाकर उन्होंने ड्राइव किया है ऑन साइड पर, बालकृष्ण वहां पर फिर से एक बार अच्छी फील्डिंग करते हुए और ये आउट। इसके बाद जो होने वाला मुकाबला जो है कालिका माता कालवार बनाम जय हनुमान गोवे, तो दोनों टीमों को आवाज देना चाहूंगा फिर से एक बार, आपको यहां पर टॉस के लिए तैयार रहना है। आउट हो चुके हैं यहां पर बल्लेबाज, अब तक का स्कोर हो चुका है केवल 24, 4 विकेटों के नुकसान पर। नए खिलाड़ी यहां पर आ चुके हैं बल्लेबाज जिनका नाम है कुंदन। केवल एक गेंद शेष है अभी, कुंदन आ चुके हैं यहां पर बल्लेबाजी के लिए। आखिरी ओवर की केवल एक गेंद शेष है, अगर देखा जाए तो खास तौर पर बल्लेबाजी नहीं कर पाए यहां पर धनंजय, सचिन, शैलेश, रवि भी, जो कि 2 रन बनाकर केवल आउट हो चुके थे पिछले मैच के, मैन ऑफ द मैच थे, जिन्होंने 25 रनों का योगदान रहा था उनका, खास तौर पर वो ज्यादा कुछ कामगारी को कुछ अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए। डीप पॉइंट पर एक क्षेत्ररक्षण वहां पर थे, उनको यहां पर शॉर्ट पॉइंट पर लगाया जा रहा है। थर्ड यार्ड सर्कल के भीतर हमने देखा 2 खिलाड़ी। यह आखिरी गेंद ऑफ ड्राइव किया, पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे जरूर, और दूसरा रन भी उन्होंने तेजी से पूरा किया और इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 26, 27 रनों का लक्ष्य रखा है शिलू माता वर्ल्ड टीम के सामने। टॉस के लिए कालिका माता कालवार के कप्तान और जय हनुमान गोवे के कप्तान, प्लीज। चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं फक्त 26 धावा झालेले आहेत, 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, खास करून आपण पाहिलं फलंदाजी खास पाहायला मिळाली नाहीये। जवळजवळ रवीला आपण पाहिलं, विलासला पाहिलं, विलास जो की 13 धावा करून परतला तंबूमध्ये, चांगलं योगदान राहिलं, परंतु रवी जो की 2 धावांवर तंबूमध्ये परतला, धनंजय सुद्धा 0 बाद झाला, नंतर त्यानंतर आपण पाहिलं सचिन जो की फक्त 3 धावा करून तंबूमध्ये परतला,
तर ही टॉप ऑर्डरची फलंदाजी होती, फलंदाजांची फळी होती, जी काही चांगलं योगदान करू शकली नाही त्यामध्ये फक्त विलास 13 धावा करून तंबूमध्ये परतला होता, चांगलं योगदान राहिलं होतं. खास करून या ठिकाणी मी तर आपण पाहू शकाल आकडे जे की गोलंदाजाचं विश्लेषण पाहू. टॉससाठी आपण चला, बाळकृष्णाने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये इंद्रपाल यांनी फक्त धावा खर्च केल्या 7. शिवा अतिशय सुंदर षटक पाहायला मिळालं, 2 धावा खर्च केल्या. संजय ज्याने आपल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे आपण पाहू शकाल 26 धावा बनवलेल्या आहेत जॉली कामतगार संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे या ठिकाणी शिडुमाधवळ संघासमोर. तर या ठिकाणी पुढच्या नावाची सुरुवात होईल आणि पुढच्या नावाची जेव्हा सुरुवात होईल मायक्रोफोन वर येतील एक जबरदस्त आवाज मराठीचे अस्खलित कॉमेंटेटर, प्रसिद्ध असे कॉमेंटेटर आपल्या भिवंडी शहरातले मोहन भोईर सर. हॅलो हॅलो. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील याच आहे. जय हनुमान गोवे, विपक्ष कालिका माता कालवार. कालिका माता कालवार, विपक्ष जय हनुमान गोवे, दोन्ही संघाचे संघ नाही का. आपण प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य करा, लगेच आपण नाणेबीसाठी याच आहे. हॅलो. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, गोलंदाज दिलीप, स्ट्राईक रोडी करतो बीके, नॉन स्ट्राईक संजू. आणि पहिला चेंडू बीकेच्या बॅट मधून बिग ब्लास्ट, का लाजवाब फटका होता. चेंडूची लाईन देखील चांगली रीड केली होती. सत्तावीस धावांचं एक मापक लक्ष्य आणि पहिल्या चेंडूला अतिशय घनागती असा प्रारंभ. उत्कृष्ट फटका, प्रेक्षित फटका, जबरदस्त फटका, आपल्यातून फटका, बीकेच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावेने बीके देखील आपला वैयक्तिक स्वतःचा कारण पूर्ण करतो. संघ धावसंख्या 6 ने पुढे सकते, धावसंख्या बिनबाद 6. दिलीप वेलकम, सुनील भगत. आता मात्र फलंदा थोडासा स्टेप आउट झाला, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. एक निर्धाव चेंडू देखील जातोय, धावसंख्या स्थिर आहे.
ऑन साइड चा फटका आपण पाहतो बीकेच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट दिसते धावीचा देखील प्रयत्न केला जात नाहीये अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस देखील आपण पाहिलं होता फलंदाज संजूच्या बॅटमधून मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी केली होती सेवने स्पोर्ट्स अमनिया संघाला पराभूत करण्यामागे ज्याचा सियाचा वाटा आपण पाहिला होता तब्बल 45 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या संजू या ठिकाणी मात्र पहिला चेंडू पेस करताना थोडासा बीट होतोय अगेन्स्ट गोलंदाज दिलीप या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका आहे बरं कॅच बेलजेट कॅच महत्वाचा फलंदाज फेल होतोय ज्यानं मागच्या सामन्यामधून 45 धावा केल्या होत्या मात्र ह्या सामन्यामधून शून्य या धावसंख्येवर बाद होतोय एव्हरी डे इज नॉट संडे प्रत्येक दिवस हा रविवार नसतोय षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय जरी पहिल्या चेंडूवर मोठा फटका लागला तरी मात्र गोलंदाज या ठिकाणी थोडासा कमबॅक करतो आतापर्यंत धावा आहेत ते फक्त आणि फक्त 7 बघा पहिल्या चेंडूवर मोठा फटका लागल्यानंतर गोलंदाजी काय लाजवाब आपण पाहतोय गोलंदाज दिलीप याची नेक्स्ट बॅट्समन इंद्रपाल येतोय बॅक टू बॉलर असा मारा अतिशय सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय फलंदाज बीकेच्या बॅटमधून हा देखील चौकार येतोय चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सगळे धावसंख्या होते ती 11 षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात सकारात्मक सुरुवात आपण पाहतो विजयासाठी एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 27 धावांचं षटक क्रमांक पहिलं संपतं 1-11 चेंडूला सुंदर असा स्ट्रेट डाईव्हचा फटका आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण देखील एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र 2 धावे देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात अतिशय चांगला फटका इंद्रपल्लीच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न दोन धावा कंप्लीट दोन धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होते ती 15 विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो 1-15 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रजनीश आता मात्र इंद्रपल्लीच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट येतोय मोठा फटका संघा धावसंख्या 6 पुढे सगळे धावसंख्या होते ती 21 आणि विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे वेलकम राजू पाटील वेलकम सुनील भगत वेलकम विनोजी ठाकरे
या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू अमित क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र जेल सोडला जातो, जीवदान दिले जात, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद, आणि याच दरम्यान एक दोन धावा देखील कंप्लीट, दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरकते, धावसंख्या होते ती 23, विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा स्टेअर केला जातो, चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो, इनफिल्डमधून आपण विनोद याला पाहिलं होतं, चांगलं शतरक्षण मात्र मिळते एक धाव. आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. जवळजवळ या सामन्यावर विजय संपादित करणारा संघ आपण पाहतो, शिळुमाता बळ संघ. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटको, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय, दिलीप याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण, दोन धावा देखील कंप्लीट, सामना इक्वल झालेला, बराबरीने झालेला, विजयासाठी फक्त आणि फक्त एक धावेची गरज आहे. चला पुढील दोन संघाच्या कॅप्टन देखील विनंतीचे आपण लगेच नाणेबिसाठी यायचं आहे. कालिका माता कालबार, विपक्ष जय हनुमान गोवे. कालिका माता कालवारे संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान गोवे या संघाचा कॅप्टन, आपण लगेच आपलं रिपोर्टिंग देखील करायचं आहे. येणारे भारत चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त एक धावीची आवश्यकता आहे. विलास एक डिफेन्सिव्ह फटका आपण विलासाच्या बॅट मधून पाहतो, एक धाव देखील कंप्लीट केली जाते, आणि याच बरोबर महत्वाचा विजय देखील संपादित होतो. शिळू माता बळ संघाचा अडलक ज्वाली कामतगार अँड गुड लक शिळू माता बळ. तर चालू सामन्यातील दोन खेळवण्याचा विचार आपण निश्चित केला होता. बीके हा देखील या खेळाचा देखील आपण विचार केला होता, मात्र उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. इंद्रपाल आपण स्टेजवर यायचा आपल्या मेळाव्याचा पुरस्कार घेण्यासाठी. इंद्रपाल उत्कृष्ट गोलंदाजी, वेलकम आनंद भाऊ, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी न्यू बॉडी प्लस, राजेश आपल्या देखील मनापासून स्वागत, नरेश साहेब आपल्या देखील मनापासून स्वागत. हॅलो हॅलो, चला कालिका माता कालवार संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान गोवे या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे.
कालिका माता कालवार संघाच्या संघटनेकाल देखील विनंती, आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करा प्लीज, आपण नाणेफेकसाठी यायचंय. तर या ठिकाणी दिलं जातं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मानकरी इंद्रपाल ज्यांना सिकल दिली होती, ज्वाली कामदार संघाला विजयाचा शिल्पकार. वेल प्लेट इंद्रपाल अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच.